शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। सिर्फ कोरोना से ही नवी मुंबईकरों को निजात दिलाने की मांग न करते हुए शहर में पनप रही अनगिनत समस्याओं पर भी प्रशासन का ध्यान आकर्षित करने का बीड़ा उठाते हुए ऐरोली के विधायक गणेश नाइक ने आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और उनके समक्ष शहर की तमाम समस्याओं का चिट्ठा रखा, जहां उनके साथ ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाइक, पूर्व सांसद संजीव नाइक, पूर्व महापौर सागर नाइक समेत नगर सेवक आदि मौजूद नजर आए। अपनी 12वीं मुलाकात में गणेश नाइक ने बांगर के समक्ष MIDC क्षेत्र में बढ़ते पानी की समस्या, पावणे कोपरी में बढ़ते प्रदूषण की समस्या, बच्चों के लिए ऑनलाइन शिक्षा की पुख्ता व्यवस्था, खड्डों को बुझाने की मांग, फोर्टीज अस्पताल में नवी मुंबई मनपा के कोटे से गरीब कोविड मरीजों का इलाज करना आदि कई विषयों पर चर्चा कर इन पर निर्णय लेने की आयुक्त से मांग की। वाशी हॉस्पिटल है कोविड मुक्त, साधारणपणे शेवटचे एक दोन पेशंट तिथे आहेत, आता तिथे कोविडचे पेशंट घेण्याचं बंद झालेलं आहे। एक दोन पेशंट गेल्यानंतर या 4-5 दिवसानंतर वाशीचं हॉस्पिटल हे कोविड मुक्त हॉस्पिटल होईल अशा प्रकारची आज चर्चा झाली। शिक्षणाच्या बाबतीमध्ये एकूणच ऑनलाईन शिक्षण प्रॉपर मार्गाने होत नाही म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना वह्या दिल्यात त्या देण्याचं काम चालू आहे, तर प्रश्नावली द्यावी, पुस्तकातून त्यांनी उत्तरं लिहावीत आणि ते पेपर शिक्षकांनी तपासावेत। म्हणजे विद्यार्थ्यांना कमीत कमी आपण विद्यार्थी आहोत, आपल्याला शिक्षण घेण्याची गरज आहे, अशा प्रकारची त्याची मानसिकता तरी होईल अशा प्रकारची चर्चा तिथे झालेली। गेली 6 महिने फोर्टीज हॉस्पिटलमध्ये जो आपल्या महापालिकेचा कोटा जो आज बंद झालेला, तर माननीय आयुक्तांच्याकडे आपण चर्चा आज अशी केलेली आहे की तो कोटा 6 महिन्याचा आणि पुढचा हा कोविडच्या पेशंटसाठी वापरण्यात यावा। जे अल्प उत्पन्न गटातील लोक आहेत त्या लोकांना त्या महापालिकेचे फोर्टीज हॉस्पिटलमधून फ्री ऑफ कॉस्ट कोविडची ट्रीटमेंट मिळावी, काही लोकांना मिळेल आणि ती पण तिथं चर्चा झालेली आहे। एरवी 12वी डॅम हे कुठल्या तरी महानगरपालिकेला देण्याचं घटतंय। आता खरं म्हणजे 12वी डॅम हे प्रामुख्याने MIDCच्या औद्योगिक करणाऱ्या वसाहतींकरता, म्हणजे डोंबिवली, अंबरनाथ, ठाणे, बेलापूर, वागली इस्टेट वगैरे, MIDCला त्याचा पाणीपुरवठा व्हावा अशा प्रकारचं उद्दिष्ट होतं। मधल्या काळामध्ये 12वी डॅमची उंची वाढवण्यात आली, त्याचं पाणी कल्याण डोंबिवलीला, उल्हासनगरला, नवी मुंबईला आणि काही प्रमाणात ठाण्याला दिलं गेलं। तर त्या ठिकाणी दशरथ भगतांनी सांगितलं आज की नवी मुंबई महानगरपालिकेची जो 50 MLDचा कोटा आहे कोणाला दिला तरी अबाधित राहावा। बाब अशी आहे की जे महापालिकेला मिळणारं पाणी आहे ते पाणी अबाधित ठेवण्याकरता लोकप्रतिनिधी म्हणून मी तिथं निश्चितपणे तत्पर राहीन आणि ते तक्तीनं आपण त्या पण आपल्याकरता कुठं ठेवू याविषयी निशंक तुम्ही राहा अशा प्रकारची भूमिका मी त्या ठिकाणी मांडली। एकूणच कोविडला नियंत्रण करणं, औषधाची उपलब्धता करणं, नंतर आता कोविड थोडा थोडा कोविडबरोबर जगण्याची लोकांना सवय झालेली आहे म्हणून तिथं न होणारा पाणी पुरवठा, स्वच्छता, शौचालय, त्या ठिकाणी रस्त्यातले खड्डे, इलेक्ट्रिकल वाहिन्या अंडरग्राउंड करणे असे विविध विषय होते। वही गणेश नाईक ने अधिकारी और ठेकेदारों की हर काम में दिखती साठ गांठ पर भी निशाना साधा और आयुक्त से यह कहा कि जिस तरह से वे कोरोना की चेन को तोड़ने में लगे हैं, उसी तरह इन अधिकारी और ठेकेदारों के बीच की चेन भी तोड़ी जाए।
नवीन गौतमी सांगितलं की काही अधिकारी तांत्रिक काहीतरी कारण दाखवून पुन्हा टेंडर आवश्यक असेल जर कुठेतरी तो कॉन्ट्रॅक्टर प्रिन्सिपली जर टेक्निकली साऊंड नसेल तर ती पुन्हा टेंडर काढणे गरजेचं आहे. त्याने अति रक्कम मागितली असेल ते काढणे गरजेचं आहे. परंतु कुठेतरी एखादी कारण दाखवून किंवा त्याचा कुठेतरी एक त्याने थोडं टेंडर त्याने त्याचं काम थोडं करताना कुचराई केली पण त्या ठिकाणी लोकांनी अडथळे आणले होते म्हणून तो कॉन्ट्रॅक्टरनी काम पुढे गेलं हे दर्शवायचं नाही आणि मुद्दाम टेंडर काढायचं म्हणजे आपल्या मर्जीतल्या माणसाला काम मिळत नाही तोपर्यंत रिटेंडर करायचं अशा प्रकारची काही लोकांची भूमिका आहे ती कडी तोडली पाहिजे अशी मागणी आयुक्त मोदी सांगितलं. वही दिघा सहित अन्य MIDC क्षेत्र में बनी पानी की गंभीर समस्या पर भी गणेश नाइक ने MIDC पर प्रहार किया और कहा कि ऐसा ही चलता रहा तो जल्द MIDC कार्यालय पर वे आंदोलन को अंजाम देंगे. असे विविध विषय होते प्रामुख्याने दिघा विभागातील नगरसेवक त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या समस्या घेऊन आले होते. त्या पाण्याचा पुरवठा त्याचबरोबर बदनिसरण्याचा प्रकार शाळेचे भूखंड आणि प्रामुख्याने पूर्व भागामधला जो भाग आहे तो MIDC वर आलो पाण्याकडे म्हणजे दिघ्यापासून तर तुर्भ्याच्या इंदिरानगरपर्यंत आणि म्हणून MIDC कडून योग्य पद्धतीनं त्याला योग्य दाबाने पाणी पुरवठा व्हावा ओव्हरहेड टँक बांधण्यात याव्यात आणि तो कोटा सफिशियंट मिळावा आणि योग्य पद्धतीने मिळावा याच्यावर सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि तो जर नाही झाला तर गरज पडली तर पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी MIDC वर मोर्चा पण नेला जाईल अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेण्यात आली. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.